नमस्कार, मी निवेदिता। निवीज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन क्लिक करा। आज आपण गाजर आणि हिरवी मिरचीचं इन्स्टंट लोणचं कसं बनवायचंय ते पाहूयात। सगळ्यात आधी लागणारं साहित्य पाहूया आपण। इथे मी दोन मोठे गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्याची साल काढून असं जुलियन्स मध्ये कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची खूप मोठी होती म्हणून एका मिरचीचे दोन तुकडे केलेत आणि तिला मधून चीर दिलेली आहे, म्हणजे स्लिट केलेला आहे, जेणेकरून मसाला हा व्यवस्थित आतपर्यंत मुरेल। मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा मोहरीची डाळ घेतलेली आहे, एक चमचा जिरे घेतलेले आहेत, एक चमचा अख्खी मोहरी घेतलेली आहे, एक चमचा इथे व्हॅनेगर घेतलेला आहे, अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत, दोन चमचे लाल मिरचीचं पावडर घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, हिंग, तेल आणि चवीपुरतं मीठ। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। बेसिकली आपल्याला मोहरी, जिरे आणि मेथी दाणे हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत। तर आता आधी मी इथे एक चमचा मोहरी टाकलेली आहे, जी नॉर्मल आपण तडक्यासाठी वापरतो तीच मोहरी घेतलेली आहे। तर आपण ही मोहरी आता थोडीशी भाजून घेऊ। आता एक चमचा जिरे टाकते मी आणि जिरे आणि मोहरी सोबतच भाजून घेऊ। भाजून घेताना सतत असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। गॅस इथे लो फ्लेमवर आहे, जर चुकूनही गॅस हाय फ्लेमवर राहिला तर जिरे मोहरी ही जळण्याची शक्यता आहे आणि त्याचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरेल। आता इथे मी व्यवस्थित सतत हलवत मिक्स करत भाजून घेतलेला आहे। कलर हा स्लाइटली चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याचबरोबर आता इथे मी गॅस ऑफ केलेला आहे। पॅनची जेवढी हीट आहे त्या हीट मध्ये आपण मेथी दाणे भाजून घेणार आहोत। तर लक्षात ठेवायचे, गॅस इथे बंद केलेला आहे मी। 30 सेकंद मेथी दाणे परतून घ्यायचं आहे। जास्ती जर भाजले गेले मेथी दाणे तर त्याचा कडवटपणा वाढतो आणि तो इनडायरेक्टली लोणच्यामध्ये उतरतो, त्यामुळे इथे जेवढी पॅन गरम आहे तेवढंच भाजून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया। एक दुसरा पॅन गरम करत ठेवला आहे मी। आता आपण एक चमचा तेल टाकूया त्यामध्ये आणि तेल व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। बेसिकली आपल्याला इथे गाजर आणि हिरवी मिरची शालो फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून गाजराचा जो कच्चा स्वाद असतो तो जाईल। तर आता इथे तेल थोडंसं तापलेलं आहे। तर आता आपण काय करूया, ही हिरवी मिरची शालो फ्राय करून घेऊया। इथे मी अशी स्लिट केली आहे हिरवी मिरची, जेणेकरून मसाला हा आतपर्यंत जाईल। तर आता आपण हिरवी मिरची टाकू आणि एखाद मिनिटभर आपण तिला शालो फ्राय करून घेऊया। इथे गॅस हा हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। लो फ्लेमवर ठेवला तर मिरची ही लगेच सॉफ्ट होईल आणि आपल्याला त्याचा क्रंच जाऊ नाही द्यायचा आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच माझे हे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता इथे मिरची व्यवस्थित शालो फ्राय झाली आहे, तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला गाजरला पण शालो फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून त्याचा जो रॉ स्मेल असतो तो निघून जाईल। तर आता आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं गाजर टाकूया, जे जुलियन्समध्ये कट करून घेतलेत मी। तुम्ही या लोणच्यामध्ये लिंबाच्या फोडीचाही वापर करू शकता किंवा गाजरासारखेच मुळा जो असतो त्यालाही जुलियन्समध्ये कट करून तुम्ही लोणचं त्याचंही बनवू शकता। पण जर हे सगळंच आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या गाजराचंही लोणचं बनवू शकता। आता गाजर पण शालो फ्राय करायचे हाय फ्लेमवर। थोडंसं तेल टाकूया आपण। गाजराचा जो क्रंच आहे तो जाता कामा नये, त्यामुळे हाय फ्लेमवर हे 1 मिनिटभर आपण मिक्स करूया। सध्या उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या अवेलेबल थोड्या कमी असतात, अवेलेबिलिटी कमी असते भाज्यांची, आणि जरी भेटल्या तरी खायची इच्छा होत नाही, तर अशा वेळेस तोंड लावणीचे पदार्थ हे खूप कामाला येतात। तर माझ्या घरात ही रेसिपी हिट आहे, सगळ्यांना आवडते ही गाजराचं लोणच्याची रेसिपी किंवा गाजराचं लोणचं। तुम्ही पण नक्की बनवून पहा। आता इथे गाजर पण शालो फ्राय करून झालेले आहेत, तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत। तर आता त्याच पॅनमध्ये मी 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं जास्ती वापरणार आहोत आपण, कारण लोणचं बनवतोय, तेल आणि मिठाचं प्रमाण थोडंसं जास्ती असणारच। तर आता तेल व्यवस्थित मिक्स करून हलकंसं गरम करायचं आहे, आणि हलकंसं गरम झालं की गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे, किंवा बंद केला तरी चालेल, कारण यामध्ये आपण डिरेक्टली मसाले टाकणार आहोत। तर आता हिंग टाकते मी इथे 1/2 चमचा। व्यवस्थित मिक्स करते हिंगला तेलामध्ये। त्याचबरोबर
इथे आता लाल तिखट टाकणार आहोत आपण. एक दोन चमचे बेडगी मिरचीचं पावडर घेतले, जेणेकरून लोणच्याला छान कलर येईल. लक्षात ठेवायचे गॅस इथे मंद आचेवर आहे, जर चुकूनही हाय फ्लेमवर झाला तर हे मसाले जळून जातील. आता इथे आपण हळद टाकूया अर्धा चमचा. हळदीचाही कच्चा स्वाद जो असतो तो जाईपर्यंत आपण एखाद मिनिटभर कंटिन्युअस असं मिक्स करूया. आता आपण इथे एक चमचा मोहरीची डाळ टाकूया. मोहरीची डाळ ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यांसोबत. कंटिन्युअस असं चमच्याला हलवत मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण शॅलो फ्राय केलेले गाजर आणि हिरवी मिरची टाकूया. जसं की मी आधी सांगितलं, हिरवी मिरचीसोबत तुम्ही लिंबाच्या फोडी पण टाकू शकता. आता ते पण मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस इथे आता हाय फ्लेमवर करायचा आहे. जर लो फ्लेमवर असेल तर गाजर सॉफ्ट होईल आणि ते नको आहे आपल्याला. तर आता आपण इथे हा जो मिक्सरमधला जो मसाला वाटून घेतला आहे तो टाकूया. म्हणजे काळी मोहरी, जिरे आणि मेथी दाण्यांचा साधारण 2 चमचे मसाला आहे तो. परत एकदा गाजर व्यवस्थित कोट करूया. चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, मीठ थोडं जास्ती टाकणार आहोत. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. इथे गॅस हा हाय फ्लेमवर आहे. एक हाय फ्लेमवर 1 मिनिटभर सतत मिक्स करायचं आहे चमच्याला हलवत कंटिन्युअस. आता इथे मी व्हिनेगर टाकणार आहे 1 चमचा. व्हिनेगरमुळे काय होईल की जो लोणचं जे आहे ते लवकर मुरेल आणि जास्ती काळ टिकण्यासाठी मदत होईल. व्हिनेगर नसेल तर लिंबाच्या रसाचा वापर केला तरी चालेल. तर आता इथे आपलं गाजर आणि हिरवी मिरचीचं इन्स्टंट लोणचं बनून तयार आहे. ते एका बाउलमध्ये आपण सर्व्ह करूया. हे गाजराचं लोणचं तुम्ही थंड झाल्यावर एका काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करू शकता. पण ती बर्नी एकदम स्वच्छ धुवून पुसून घ्या. थोडंही मॉइश्चर बर्नीमध्ये नसलं नाही पाहिजे. एकदम कोरडी झाली पाहिजे बर्नी. आणि मग थंड झाल्यानंतर हे लोणचं काचेच्या बर्नीत टाका आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही 1-3 आठवडे ह्या लोणच्याचा आनंद घेऊ शकता. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूला बेल बटन आहे, त्यालाही प्रेस करा, जेणेकरून मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करील तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. धन्यवाद.